मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथील इको व्हॅली सोसायटीमध्ये चार चोरांनी धुमाकूळ घातला। एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10 ते 12 बंद असलेली घरं त्यांनी फोडली। पुणे मुंबईकरांनी सेकंड होम म्हणून या ठिकाणी फ्लॅट घेतलेले आहेत, मात्र कोणी नसल्याचा फायदा घेत या चोरांनी ही घरं फोडून लाखोंचा माल लंपास केलाय। मात्र हे चार चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। मध्य प्रदेशातील पुनो राष्ट्रीय उद्यानात दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून आणलेल्या चित्त्यांचे मृत्यू होत असल्याने चित्त्यांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनाही राबवल्या जात आहेत। मोनोत रेडिओ कॉलर लावलेल्या सर्व चित्त्यांना आता खुल्या आवारातून पुन्हा बंदिस्त अधिवासात हलवलं जाऊ शकतं। त्याचप्रमाणे चित्त्यांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवू जाऊ शकते। देशविरोधी कृत्यांच्या संशयावरून पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलंय। एटीएसने ही कारवाई केली आहे तर एक आरोपी फरार आहे। पुण्यातल्या कोथरूड परिसरातून सोमवारी मध्यरात्री दोघांना ताब्यात घेण्यात आलं। दोन्ही तरुणांच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद माहिती आढळली। या संशयित दोघांचे घर कोंढवा या भागामध्ये आहे। त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। मंगळवारी मुक्तागिरी बंगल्यावर महायुतीची कोर कमिटीची बैठक पार पडली। महायुतीचा कारभार व्यवस्थित चालावा, तिन्ही पक्षात एकमतानं कारभार चालावा यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली। त्या बैठकीत ज्या प्रकारे कोर कमिटी किंवा समन्वय कमिटी करण्यात आली आहे, तसंच कमिटी जिल्हा आणि तालुकास्तरीय स्थापन कराव्यात यावरही चर्चा करण्यात आली आहे। सप्तशृंग गडघाट रस्ता आजपासून बंद राहणार आहे। अपघातग्रस्त बस काढण्यासाठी घाट हा बंद ठेवण्यात आला आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या विनंतीवरून घेण्यात आलेला हा बंदचा निर्णय आहे। कळवण प्रांताधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत। दुसऱ्या दिवशीही नाशिक शहर वाहतूक सेवा बंद आहे। बुधवारपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। 2 महिन्यांपासून पगार न दिल्यानं हे कर्मचारी संतप्त आहेत। इतरही काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। दिल्लीच्या हाऊस रोज एव्हेन्यू कोर्टानं भाजप खासदार ब्रजभूषण सिंग आणि विनोद तोमर यांना 2 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे। महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ब्रजभूषण सिंग यांनी दिल्लीच्या कोर्टात हजेरी लावली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये बैलजोडी चौकात एका घराच्या पायाचं खोदकाम सुरू असताना खोदकामादरम्यान चांदीची 100 ते 150 इंग्रजकालीन नाणी सापडली आहेत। ही नाणी लुटण्याकरता स्थानिकांनी मोठी झुंबड केली होती। घरमालक पोहोचेपर्यंत अनेकांनी या नाण्यांवर हात साफ केला, त्यामुळे चिखली शहरातील बैलजोडी चौकात आणखी नाणी सापडतात का हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। नद्या दुथडी भरून वाहत आहेत, मात्र असं असलं तरी कोणत्याही नदीनं आपलं पात्र सोडलं नाहीये। संगमेश्वरमधील मुचकुंदी नदी, खेडमधील जगबुडी नदी, चिपळूणमधील वशिष्ठी नदी अशा सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर शहर जलमय झालंय। अनेक वस्त्या पाण्याखाली, हजारो घरात पावसाचं पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी खळबळ उडाली आहे। पाण्यात नाल्याचे खड्डे न दिसल्याने अनेक विद्यार्थी, मुलं, पुरुष, महिला या खड्ड्यात कोसळले आहेत। सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये। पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी आहे। पालघर, बोईसर, डहाणू, कासा, तलासरी परिसरामध्ये मागच्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय। पश्चिम किनारपट्टीवरील तारापूर, चिंचणी, डहाणू मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलंय। जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी कायम आहे। हवामान खात्याचा अंदाज आहे, नागरिकांनी घराबाहेर पडताना सतर्कता पाळावी असं जिल्हा प्रशासनानं आवाहन केलंय। गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमाराला पावसानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यातील सध्या पूर परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, मात्र मध्य प्रदेश राज्यातील संजय सरोवर बांध धरणाचं 5 दरवाजे उघडण्यात आल्यानं गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या नदीकाठची जी गावं आहेत त्यांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे।
चिपळूण शहरातील वडनागा इथं पुलाचं पाणी शिरलंय. चिपळूण शहरालगत असलेली शिवनदीनं आपलं पात्र ओलांडलंय. नदीचं पाणी शहरात वडनागा इथं घुसल्यानं बाजारपेठेमध्ये जाण्याचा मार्ग बंद झालाय. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असताना आता सर्व नद्या नाल्यांना पूर आलेले असताना पुराच्या पाण्यातून वाहन टाकून गाठण्याचा प्रयत्न जीवावर उठला असून मोठ्या संकटातून सूर जागड लोह खाणीतील दोन अभियंत्यांचा आणि वाहन चालकाचा वाहनातून कसेबसे बाहेर पडल्यानं थोडक्यात जीव बचावला. बुधवारी राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. याच पावसाचा फटका आता मुंबईतल्या मध्य रेल्वेला सुद्धा बसलाय. आपल्याला अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे गेल्या अनेक तासांपासून ही सेवा विस्कळीत झाली. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरात असणाऱ्या शाळा कॉलेज खासगी शिकवण्यासाठी येणाऱ्या मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. यासंदर्भात स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाची एक बैठक घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी एका शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा शाळेत येऊन एका युवकानं मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडल्यानं नागरिक संतप्त झालेत. संत तुकाराम चौक ते कोठारी खदान मलकापूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. याबाबत अगोदरच सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला आणि महानगरपालिका यांना वारंवार निवेदनं देऊनही रस्त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका विभागाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरम झाडांचं वृक्षारोपण करून अंबिकानगर चौक येथे बेशरम झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं.